आज आपण काळ्या मातीपासून गणेश मूर्ती कशी तयार करावी ते पाहणार आहोत। यासाठी पहिल्या दिवशी एक पूर्वतयारी करून ठेवायची, साधी माती घ्यायची, ती माती चाळणीने थोडी चाळायची आणि चाळल्यानंतर त्याचा पाणी मिसळून गोळा का तयार करून ठेवायचा आहे। खूप पातळी नको आहे आणि खूप घट्टही नको आहे, अशा प्रकारचा तो गोळा तयार करून ठेवायचा आहे। आणि तो गोळा तयार केल्यानंतर तो प्लास्टिकच्या कागदामध्ये अशा प्रकारे तो प्लास्टिकच्या कागदामध्ये पॅक करून ठेवायचा आहे। असा पॅक करून ठेवल्यानंतर तो रात्रभर भिजतो आणि तो भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला गणेश मूर्ती तयार करायची। चला तर मग आता पाहूया गणेश मूर्ती कशी तयार करायची ते सुरू करूया। व्यवस्थित पहा काळजीपूर्वक आणि त्याप्रमाणे पर्यावरणपूरक सुंदर अशी गणेश मूर्ती तयार करूया। सुरुवातीला खालच्या बाजूला दोन दंडगोलाकार तयार करून घ्यायचे आहेत, ज्यानं मांडीचा आकार आपल्याला तयार करता येईल। तो कशा प्रकारे ठेवायचा आहे तो व्यवस्थित पहा। आता त्यानंतर कमरेचा भाग by thirst, I'm inspired by worth. I desire your worst, so you can just hide while I work. I ain't tired, you first. I'll write a second, third verse about the lies you go disperse. You never did shit, I know it hurts. Something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can't and I won't. That's what guides me the most. Fuck your lies, I'll do what I want. याच प्रकारे दुसरा हात सुद्धा लावून घ्यायचा आहे।
त्यामध्ये मी एक बारीक लाकूड म्हणजे एक काडी खोचतो आहे बा. ह्याचं कारण का, तर आपण या हातावर मोदकाचा आकार ठेवत असतो. मग कधीकधी माती तडकल्यानंतर तो हात तडकला जातो आणि ती मूर्ती व्यवस्थित राहत नाही. म्हणून त्यामध्ये एक छोट्या लाकडाचा तुकडा घ्यायचा आणि तो त्या मातीमध्ये खोसून ठेवायचा, म्हणजे तो हात घट्ट राहतो. डोक्याला पण आपल्याला तसंच करायचं पहा, डोकं टोप हे पहा. आता डोक्याचा आकारसुद्धा वरती ठेवल्यानंतर सोंड आणि डोक्याचा आकार त्यामध्ये सुद्धा हे पहा, वरच्या बाजूने आपण त्यामध्ये एक ला काडी खोसली पहा, जेणेकरून पहा ती काडी कशी पाहिली. नंतर हातातील जे वाळवे असतात ते आभूषणसुद्धा गोल वळी करायचे आणि ठेवून द्यायचे त्यावर. सहजासहजी आपल्याला ठेवता येतात. हाताचा आकार तयार करत असताना तो आकार सावकाश आपण थोडा थोडा चिखल घेऊन व्यवस्थित बनवला, कृती तर पाहतच आहात आपण, त्याप्रमाणे बनवला तो व्यवस्थित आपल्याला लावता येतो. सर्व कृती आपण जर काळजीपूर्वक पाहिली तर आपल्याला सुंदरपैकी मातीचा गणपती तयार करता येईल. फक्त कृती पाहणं आवश्यक आहे, कारण सर्व बाबी सांगून लक्षात येणार नाहीत. आपण कृती जर व्यवस्थित पाहिली तर लगेच आपल्या लक्षात येईल की कोणता भाग कशाप्रकारे आपण तयार करत आहोत. आपण काडी का टाकतो, तर काडी टाकल्यामुळे मानेचा आकार
मातीमध्ये तडकत नाही किंवा तो बाजूला निघून पडत नाही. आता कान करताना पहा, एक गोल चकती तयार केली आहे, त्याचे दोन अर्धे भाग केले आणि दोन्ही बाजूने दोन कानावाने ते चिटकून घेतले की कानाचा आकार एकदम छान वाटतो. आणि तो आकार लावल्यानंतर व्यवस्थित तो चिटकून घ्यायचा आहे, कारण चिखलामध्ये, ओल्या चिखलामध्ये आपण वेगवेगळं काम केलं की ते काम व्यवस्थित वाटतं आणि फिनिशिंगमध्ये येतं एकदम. अशाच वरती टोप करण्यासाठी गोल गोल चकत्या करायच्या आहेत. सुरुवातीला एकदम मोठी, नंतर छोटी, नंतर त्यापेक्षा छोटी, अशा छोट्या छोट्या एकावर एक गोल आपण तबकडीसारख्या चकत्या करून एकावर एक ठेवल्या की सुंदरपैकी टोपाचा आकार तयार होतो आहे. पहा आता शेवटी टोपाचा आकार तयार झाल्यानंतर त्यामध्येही एक छोटी काडी टाकायची. आपल्याला काडी का टाकायची? तर त्या एकमेकाला घट्ट मूर्ती वाळल्यानंतर घट्ट राहाव्यात म्हणून त्यामध्ये एक काडी टाकून द्यायची वरून. फक्त हे पहा काडी कशाप्रकारे वरून खाली डोक्यापर्यंत त्यामध्ये टाकून ठेवली म्हणजे आता त्या सर्व चकत्या एकत्र झाल्या. थोडंसं पाणी लावून वरचा जो सरफेस आहे तो गुळगुळीत करायचा आहे, म्हणजे नंतर रंग देण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत, सहज रंग देता येतात. आणि हेच काम तुम्ही ब्रशनंसुद्धा करू शकता आहे. पाण्यामध्ये ब्रश बुडवायचा आहे आणि ब्रश बुडून त्यानं घासून मऊ करायचा आहे भाग. हाताने केला किंवा ब्रशने केला तरीसुद्धा चालतो आहे. आपल्याकडे जो घरामध्ये खराब ब्रश असतो किंवा एखादं लाकूड असेल, त्या लाकडाचा एक भाग चपटा करायचा आहे आपल्या छोट्याशा कटरनी कशानं साडून, आणि एका बाजूने तार गुंडाळून त्या तारीचा गोल यू करायचा आहे, म्हणजे आपला छोटा छोटा भाग कोरता येतो. अशा प्रकारे मातकाम करण्याचे वेगवेगळे टूल्स असतात, ते टूल्ससुद्धा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. आता हे फिनिशिंगचं काम व्यवस्थित पाहिल्यावर जास्त लक्षात येईल आपल्या, कारण बारकाव्यानं हाताची बोटं, त्यानंतर धोती जी असते त्या धोतीवर कापडाच्या वळ्या म्हणजे गड्या कशा पडलेल्या आहेत, त्यानंतर आता पुढे पुढे आपण तुम्ही पाहणारच आहात की प्रत्येक काम जे फिनिशिंगचं काम असतं, डिझायनिंगचं काम, ते कसं करावं त्यावर.
डोळ्याचा आकार करत असताना दोन्ही बाजूने सारखा आकार करायचा आहे. कोणत्याही मूर्तीचं जे सौंदर्य असतं ते डोळ्यांवर अवलंबून असतं. डोळ्यांचा आकार जर एकसारखा आणि व्यवस्थित झाला तर मूर्ती खूप उठावदार वाटते. जितकं आपण बारीक बारीक काम करावं तितकं ती मूर्ती जास्त आकर्षक आणि सुंदर निर्माण होते. ब्रशनं व्यवस्थित पाणी लावून त्याला फिनिशिंग करून घेतली म्हणजे सर्व मूर्ती गुळगुळीत आणि सर्व भाग आपण जे सुट्टे सुट्टे लावले आहेत ते एकजीव होतात. आणि नेहमी पहा, मूर्ती साध्या मातीमध्ये अशी बनवल्यानंतर ती वाळण्यासाठी उन्हामध्ये कधीही ठेवायची नाही. ती मूर्ती सावलीमध्येच ठेवायची जेणेकरून ती सावलीमध्ये तडकत नाही. आता यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला याचं रंगकामसुद्धा दाखवणार आहे, कशाप्रकारे ते रंगकाम करावं ते दुसऱ्या टप्प्यात पुढं तुम्ही पाहणारच आहात. पाणी लावून ब्रशनं सगळीकडं पाणी फिरवल्यानंतर ब्रशने घासल्यानंतर गुळगुळीत मूर्ती वाटते. आता त्याचे दाताचे आकार लावत असताना पहा, व्यवस्थित छोटे लावायचे आणि त्यामध्येही थोडंसं छोटी एक काडी घ्यायची आणि त्या काडीला थोडंसं चिखल लावून दाताचा आकार करून ती काडी खोसून द्यायची फक्त त्यामध्ये. पहा, आता
त्याचं सर्व काम पूर्ण होत आलं आहे. पंचा, त्यानंतर गळ्यातील दागिने या सर्व बाबी, त्यानंतर समोर मुषक म्हणजे उंदीर, एकदम व्यवस्थित आकार ठेवल्यानंतर आपली मूर्ती आता पूर्णत्वाकडे आलेली आहे. सर्व बारकावे पाहिले म्हणजे आपण खूप कल्पकतेने आकार तयार करू शकता. आणि ज्यावेळेस असे मातीपासून वेगवेगळे आकार बनवतो त्यावेळेस नवनिर्मितीचा आनंद खूप चांगला मिळतो व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार होते. आणि याचा दुसराही एक फायदा असा आहे की आपल्याला मूर्तीकामही त्यामुळे करायचं एक प्रेरणा मिळते की आपण वेगवेगळे आकार तयार करू शकतो. व्यवस्थित ब्रशनं फिनिशिंग करून घ्यायची जेणेकरून सर्व भाग हे तुळतुळीत वाटतील आणि नंतर रंगकाम करायला आपल्याला सोयीचं होईल. आता यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी याच मूर्तीचं रंगकाम कसं करावं हे आपणाला दाखवणार आहे. कारण मूर्ती मातीची जरी असेल तरी त्यावर रंग कसे द्यावेत, रंगकाम केल्यानंतर ती किती आकर्षक दिसते हे मी तुम्हाला परत दाखवणार आहे. तरी व्यवस्थित प्रत्यक्षिक पहा आणि निश्चित वेळ काढून मूर्ती तयार करा. धन्यवाद.